बताऊंगा मेरा इंगा पड़ेगा महंगा, लेकिन अब तुमको छुट्टी नहीं, अब तुमको छुट्टी नहीं। वो कनौज का ब्राह्मण, लेकिन अब हो गया क्षुद्र गुरु का जानवर दिकम्बा। नहीं अब मुझे कोई रोकने वाला, रुकाने वाला, चुकाने वाला, फंसाने वाला। अब हूं मैं शैतान, अंदर से शैतान और बाहर से सुअर। जो मुझे बनाया है तुम लोगों ने, जो मुझे बनाया है तुम लोगों ने, सुअर के माफी खाऊंगा और शैतान होके रहूंगा। इस पुणे को सुअरों का राज बनाऊंगा, तभी मेरा नाम घासीराम और मेरे बाप का नाम सावईदा सार्थ होगा। नमस्कार, आपण आज बोलू घाशीराम कोतवाल या नाटकाबद्दल। विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं हे नाटक 1972 पहिल्यांदा प्रदर्शित झालं। जगभरात परफॉर्म आणि एप्रिशिएट झालेलं हे नाटक महाराष्ट्रामध्ये बॅन झालं। तेव्हाची जी सत्ता होती त्याची टीका करणारं हे नाटक आहे असा समज होता। पण समाजाच्या एका गटाचं असं मत होतं की ब्राह्मणांचा अपमान करण्याचा ह्या नाटकाचा उद्देश आहे, तर काही जणांचं असं मत होतं की नाना फडणवीस यांच्या कॅरेक्टरवर अटॅक करायचा ह्या नाटकाचा उद्देश आहे। पण हे नाटक नक्की कशाबद्दल आहे, ते बॅन का झालं, अशी पॉलिटिकल नाटकं बॅन का करतात, किंवा अशी पॉलिटिकल नाटकं लिहिण्याच्या मागे उद्देश तरी काय, ह्या नाटकामध्ये फॅक्ट्स किती आहेत आणि फिक्शन किती आहे, आपण ह्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करूया। आधी आपण बोलूया फॅक्ट्सबद्दल। समाजसुधारक मोरोबा कान्होबा विजयकर यांनी 1863 लिहिलेली कादंबरी ह्यावर हे नाटक बेस्ड आहे। 1777 नाना फडणवीस यांनी खरंच घाशीराम नावाच्या माणसाला पुण्याचा कोतवाल नियुक्त केला होता। शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली स्थापलेली पेशवाई ह्यांनी एक अष्टप्रधान मंडळ स्थापलं, त्यातले ॲडमिनिस्ट्रेशन मिनिस्टर नाना फडणवीस। आजच्या भारताच्या मॅपप्रमाणे बघितलं तर मराठा एम्पायर त्याच्या 3/4 राज्य करत होतं। इतक्या पॉवरफुल पोझिशनवर असलेले नाना फडणवीस हे स्वतः पण डिप्लोमसी आणि क्लाउड चे अत्यंत एक्सपर्ट यिल्डर होते, त्यामुळे इंग्रजांनी त्यांना दिलेलं नाव होतं मराठा मॅकॅबली। ब्रिटिशांनी नॉर्थ इंडियावर आपली सत्ता मिळवली होती, पण मराठ्यांबरोबर जिंकणं त्यांना अजूनही डिफिकल्ट होतं। ह्यावरून आपल्याला मराठा आर्मीची माईट लक्षात येते आणि असं वाटू शकतं की ह्या काळात आणि इतक्या समृद्धीमध्ये लोक कदाचित सुखाने नांदत असावे, पण सत्य परिस्थिती कधीच इतकी साधी सोपी नसते। पेशव्यांमध्ये पण बरेच इंटरनल कॉन्फ्लिक्ट चालू होते, नातेवाईक मंत्री यांमध्ये राज्यकारभारावरून बरेच मतभेद होत होते। तर घाशीरामाला जेव्हा कोतवाल नियुक्त केलं तेव्हा पुण्यातल्या राज्यकारभाराची अशी परिस्थिती होती। आता कसे होणार हो, घाशीराम कोतवालाने हुकूम काढला, हुकूम काढला, परवान्याशिवाय प्रेत जाळणे बंद बंद। घाशीरामाने कोतवाल म्हणून अमर्यादित सत्ता गाजवली। तर असं काय घडलं नाना आणि घाशीराम यांच्यामध्ये की त्यांनी घाशीरामला दगड मारून संपायची शिक्षा घोषित केली? ऑफिशियल कारण हे सांगण्यात आलं की दान घ्यायला तेलंगावून आलेल्या काही 30-1 ब्राह्मणांना त्यांनी लॉकडाऊनच्या वेळी बाहेर फिरण्यासारख्या रॅन्डम चार्जेसवर एका खोलीत दडपून ठेवलं आणि त्यामधले काही 20-1 ब्राह्मण सफोकेशनने मेले। घाशीरामाने आधी पण अशाच रॅन्डम चार्जेस केल्या होत्या। इतका एक्स्ट्रीम काही घडलं नसलं तरी घाशीरामाला इतकी मोठी शिक्षा अनाऊन्स करण्यासारखं नाना आणि त्यांच्यामध्ये काय घडलं असेल, हे नाटक त्याच गोष्टीला इम्प्लोर करायचा प्रयत्न करते। न्याव करा सरकार, न्याव करा, माझ्या नवऱ्याला दिराला कोतवालाच्या शिपायानं धरलंय, माझ्या सासऱ्याचं मर्तिक झालंय, त्याला चित्त्यावर ठेवू देत नाहीत सरकार, जाळण्याचा परवाना खरा आहे सरकार, पर बनावट आहे म्हणतात, सकाळ धरणं सासऱ्याचं प्रेत शमशानात पडलंय, कुत्री जमली आहेत सरकार, न्याव करा सरकार, न्याव करा। कोण आहे तिकडे? या बाईसाठी बाहेर न्या बरे, परवानगी शिवाय हीच कोणी सोडली आहात? सगळ्या फिर्यादी बायादी कोतवालाकडे जा, कोणाचा हात सोडू नका सरकार। मोरोबा कान्होबा यांच्या कादंबरीवर हे नाटक बेस्ड आहे। ते पण फॅक्ट आणि फिक्शनला मिक्स करतं, कारण हिस्टॉरिकल फिक्शन ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये फॅक्ट्सच्या फाउंडेशनवर एक स्टोरीला उभारणं हे त्या लिखाणकलेची जुनी पद्धत आहे। तेंडुलकरांनी पण हे नाटक लिहिताना तीच क्रिएटिव्ह लिबर्टी घेतली आहे। हिस्टॉरिकल फिक्शनचा उपयोग आपल्या आताच्या समाजावर रिफ्लेक्शन करण्यामध्ये मदत करतो। पूर्वीच्या लीडर्सचे मिस्टेक, त्यांचे डिसिजन्स, यामधून आपण काय धडा घेऊ शकतो हे एक्सप्लोर करायचं काम फिक्शन करतं। अशा हिस्टॉरिकल फिक्शनची अजून उदाहरणं द्यायची झाली तर गिरीश कर्नाड यांचं तुगलक हे नेहरूवियन एराच्या पॉलिटिक्सचं क्रिटिसिझम आहे असं म्हणतो, किंवा ब्रिटिश रायटर हिलरी मॅन्टेल हिचं वुल्फ हॉल हा थॉमस क्रॉमवेल नावाचा एक जवळजवळ दरिद्रतेमध्ये राहणारा माणूस ब्रिटिश राज्यामध्ये एक मोठा मंत्री कसा झाला ह्याचं एक फिक्शनल अकाउंट आहे।
ह्या सगळ्या फिक्शनमुळे आपण हे शिकू शकतो की जी लोक आपल्यावर सत्ता करतात ते कसे घडले, त्यांच्या पॉवरमुळे ते काय काय करू शकले, ह्याचा एक हाइंडसाईटमध्ये अभ्यास आहे. घाशीराम आणि नाना फडणवीस यांच्यामध्ये असंच काही घडलं नसेल हे कशावरून? मॉडर्न जगात पण हेच चालू आहे. आताच्या महाराष्ट्राचं पॉलिटिक्स बघा, मंत्री आणि पोलीस फोर्स यांच्यामधली ओढाताण बघा. लोकांच्या समोर येत नाही असं ह्या दोन्ही फोर्सेसमध्ये सतत काहीतरी घडत असेल यात काही शंका नाही. आता बघू तेंडुलकरांनी ह्या फॅक्ट्समध्ये फिक्शन कसं नीट केलं आहे. लोकांना ज्या गोष्टी सर्वसाधारणपणे माहिती नाहीत त्या फॅक्ट्सना घेऊन तेंडुलकरांनी हा प्ले लिहिला आहे. जसं की नाना फडणवीस यांची बरेच लग्ने झाली होती. नाना फडणवीस जेव्हा 68 वयात वारले तेव्हा त्यांची सगळ्यात छोटी बायको जीवबाई ही 9 होती. फडणवीस मंत्री म्हणून कसे होते ह्याचं बरंच डॉक्युमेंटेशन आहे, पण एक सर्वसाधारण माणूस संसारिक पुरुष म्हणून ते कसे होते याचा काही कुठे विशेष उल्लेख नाही. मंडळी, ही माझी लाडली बेटी ललिता गावरे, मी त्या कोल्याच्या दाढेमध्ये कशी दिली आहे बघा बघा, हा बाप बघा. लोकांची थोबाडे बंद होण्यासाठी मला पुण्याचा कोतवाल करा. काय कोतवाल? करतो तुला कोतवाल, कधी पाठवतोस? सहिशी क्या सगळ्यात कोतवालीचे लेखी प्रमाण हाती आल्यानंतर. तर जे थोडेसे फॅक्ट्स अवेलेबल आहेत त्यावरून तेंडुलकरांनी असं काही घडलं असेल का ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या माणसाची अशी वीकनेस आहे त्याला आपल्या मुलीशी लग्न प्रॉमिस करून घाशीराम सारख्या अम्बिशियस माणसाने आपली पोझिशन मिळवली असेल का? आजच्या काळातही नेपोटिझमचा इश्यू आहे. पूर्वीच्या काळी तर सगळंच काम नातेवाईकांमध्ये असायचं. तशा काळामध्ये घाशीराम ज्याचं पेशवाई आणि मराठा या दोघांशी काही संबंध नाही त्या माणसाने कोतवालासारखी पॉवरफुल पोझिशन कशी मिळवली? एखाद्या माणसाला किंवा एखाद्या कम्युनिटीला बदनाम करण्याचा ह्यामागे उद्देश नाही, पण आपल्या समाजामध्ये जे सत्ताधारी लोक आहेत ते आपले पॉवर कसे मिळवतात आणि ते मिळवायला ते काय काय शक्कल लढवू शकतात ह्याचा एक अभ्यास आहे. तर आपण ह्या गोष्टीवर विचार करू शकतो की जसे आपले सत्ताधिकारी देश धर्म किंवा टेरिटरीच्या नावावर आपला सपोर्ट घेतात, पण खरंचच त्यांना या गोष्टीची तळतळ आहे का की त्यातून कुठेतरी आपला स्वार्थ साधण्याचा ते प्रयत्न करत आहेत? ह्याचा सिटिझन्स म्हणून आपण विचार करायला पाहिजे हा उद्देश आहे. नाटकामधूनच एक उदाहरण द्यायचं झालं तर हे बघू, घाशीराम कोतवाल अशी एक डिक्टेट इश्यू करतो की दिवे लागण्याच्या वेळेनंतर कोणीही घराबाहेर पडू शकत नाही, आणि हे खऱ्या घटनेवर आधारित आहे. असा पार्शल लॉकडाऊन खरंचच 18th century पुण्यात 87 चालला. आजकालच्या लोकांना विचारलं तर ते म्हणतील की चांगली गोष्ट आहे की लोक सेफ राहतील आणि इल्लिगल ॲक्टिव्हिटीज कमी होतील, पण असं घडायच्या ऐवजी घडलं असं की घाशीरामाने सामान्य माणसाच्या इंटरफिअरन्सशिवाय बऱ्याच इल्लिगल गोष्टी चालवण्यासाठी एक स्पेशल टाईम सोसायटीमध्ये कार्व करून घेतली. कोतवाल म्हणून इल्लिगल ॲक्टिव्हिटीज थांबवण्याच्या ऐवजी त्यांनी सामान्य माणसाच्या डोळ्यावर कायद्याचं ब्लाइंडफोल्ड चढवलं. त्यांनी जे ॲक्टिव्हिटीज चालून दिले ते सामान्य माणसाने बघितले असते तर त्यांचा कदाचित कायद्यावरूनच विश्वास उडाला. आणि फडणवीस ज्यांनी ह्या सगळ्या इलिगल ऍक्टिव्हिटीज चालवण्यासाठी घाशीरामला सूट दिली होती ते स्वतःला अडत नव्हतं तोपर्यंत या गोष्टींकडे कानाडोळा करत राहिले. पण शेवटी त्यांना जेव्हा असं वाटलं की हे सगळं त्यांच्याच घशाशी येत आहे तेव्हा त्यांनी घाशीरामाला दगड मारून संपायची शिक्षा घोषित केली. ज्या माणसाला आपल्या सत्तेचा माज आला होता त्याला आपली पातळी जाणून दिली असं म्हणून ते त्या विषयापासून दूर झाले. खाशा लेखा, तू तर उपरा, तूच बसवला आहे या पुण्यनगरीच्या माथी कशास? येतल्या तमाम कपटींना परस्पर काटश. ना तू त्यास सामील होऊ शकणार, झाला तरी त्यास नाही तुझा भरवसा वाटणार. कारण तू परका, तू बाहेरचा, आम्ही कोतवालीवर चढवलेला श्वान दाचा. पुन्हा होतील आमचे प्रमाद तुझ्या खाती जमा परस्पर. करने को हम, भरने को हमारा कोतवा. सोय खाशी नानास खाशी. पण हे फक्त भारतातच घडलं असं नाही, सत्तेसाठी आणि सत्ता चालवायला जगात सगळीकडे राजा मंत्री महाजन पाटील सगळ्यांनीच हे टेम्पलेट चालवलं. हिटलर असू दे किंवा जॉर्ज बुश किंवा आपले कुठलेही पॉलिटिशियन्स असू दे, हे सगळेच सत्ता मिळवायला आणि चालवायला एक जुनी स्टडीड पॅटर्न यूज करतात.
आपली सत्ता चालवताना घाशीराम सारख्या ज्या माणसाला ते बनवतात त्याचाच उपयोग झाल्यावर पाडायला त्यांना वेळ लागत नाही. असं शक्य आहे की ज्या ब्राह्मण समाजावर लोकांनी शिकवायची जबाबदारी दिली होती, हंबल राहणं ज्यांचा धर्म होता, त्या लोकांनी सत्तेचा भाग होऊन समाजाचं शोषण केलं. या नाटकामधून असे प्रश्न विचारणं हा उद्देश पण कदाचित असेल तेंडुलकरांचा. पण मॉडर्न कॉन्टेक्स्टमध्ये तेंडुलकर आपल्याला असं विचारतात की आत्ता डेमोक्रेसीमध्ये पण आपल्या लोकांनी सत्ता थोड्याशा पर्सेंटेजच्या लोकांना देऊन ठेवली आहे. आपण गप्प बसून टॅक्सेस भरत राहतो, आपले बेसिक नीड्स पण फुलफिल झाले नाही तरी पण आपण त्याबद्दल क्वेश्चन करत नाही. आणि त्यांच्या करप्शनचा कुठलाही स्केलेटन त्यांच्या कबर्डमधनं बाहेर आला तर धर्म आणि जात म्हणत ते आपल्यावर भूल घालतात. याच सगळ्या प्रश्नांवर आपण विचार करावा हा तेंडुलकरांचा इंटेंट आहे. आत्ता बघू आर्ट फॉर्म म्हणून घाशीराम कोतवाल का स्पेशल आहे. लावणीत मेनका विश्वामित्र कधीपासून हो येऊ लागले? मेनका विश्वामित्र नव्हे, राघु मैना. आणि लावण्या मंदिरात कधीपासून हो होऊ लागल्या? मंदिरात नव्हे, 52 खणीत. संगीताचे जे बरेचसे फॉर्म्स आहेत लोकांना त्याचा विसर पडला होता. घाशीराम कोतवाल या नाटकाने त्या फॉर्म्सना रिवाईव्ह केलं. 18th century असा काळ होता की बरेचसे कल्चर्स भारतात मिक्स होत होते आणि एक वेगळंच कॉस्मोपॉलिटन कल्चर बनू लागलं होतं. ह्याचं प्रेझेंटेशन करताना तेंडुलकरांच्या प्लेमध्ये पण आर्टिस्ट एका मिनिटाला अभंग म्हणतात तर दुसऱ्या मिनिटाला लावणी म्हणतात आणि तर तिसऱ्या मिनिटाला कव्वाली म्हणतात. नाटकाची डेव्हलपमेंट सूत्रधार एका देवळातल्या कथा सांगणाऱ्या महाराजांसारखं करतो. तर घाशीराम कोतवाल सारख्या नाटकामध्ये घेण्यासारखं आणि बघण्यासारखं बरंच आहे. तुम्ही काय घ्याल, तुम्ही काय शिकाल, तुम्ही हे नाटक बघितलं आहे का? बघितलं आहे तर तुमचे याबद्दल काय विचार आहेत हे मला नक्की सांगा. आत्तासाठी इतकंच. थँक्यू. कोण रे तो? घाशीराम साबळदास. तो तुम्हाला या क्या काम है? बम्मन उनका सत्कार है, भोजन है. तुम और बम्मन कहाँ है घेरा और गले में का डोरा? कहाँ है भस्म के पट्टे और गंध के टिक्के? कहाँ है भेद? बताओ चातुर होने के भेद. कोई फामटा दिखाई पड़ता है. सोरटा वाट तो है. नहीं, मैं चोर नहीं हूँ, बम्मन हूँ, कनौज का हूँ, पुणे में नया हूँ. नसीब निकाले को पुणे आया, मेरी पत्नी और मेरी लड़की का नसीब था इसलिए ईश्वर ने आज बचाया. पण मी चोरी नाही केली, मी चोरी नाही केली.